आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गोड आणि चांगला आंबा खायचाय, चला शिरोळात. ताज्या रसरशीत आंबा दत्त भांडारच्या प्रांगणात. मी आता तुम्हाला अशी बातमी देते, तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. नक्कीच, चला तर मग पाहायचंय काय आहे ते. शिकरण प्यायचंय नाही कोय चोकायचे, मला तर फोडच पाहिजे पण ती गोड. कुठं मिळणार पहा इथं. अनेक प्रकारचे अगदी सेंद्रिय रासायनिक खतांचा वापर न केलेले पिंजरात, गवतात आणि झाडावर पिकलेले गोड आंबे शिरोळा श्री दत्त साखर कारखान्याच्या दत्त बाजारच्या प्रांगणात येथे आले आहेत. कोकणातून हापूस आंबे, तुम्ही म्हणाल एक आंबा एकाच प्रकारचा, छे अनेक प्रकारचे आंबे आहेत. दर्जेदार, रसाळ, पाहिल्यानंतर भुरळ घालणारे आणि थेट तोंडाकडे जाणारे. शिरोळच्या दत्त भांडारनं आंबा महोत्सवाचं आयोजन केलं आहे आणि या महोत्सवासाठी अगदी तळ कोकणातून शेतकरीच आंबा विकण्यासाठी आलेत. त्यामुळे ग्राहकांचाही फायदा, झाडाला पिकलेला आंबा ही येथे मिळतो. 7 मे अक्षय तृतीया या दिवशी गोडधोड चालणारच, यामुळे आंबा महोत्सवाला गर्दीचं स्वरूप प्राप्त झालंय. प्रचंड गर्दी जमली आहे. केवळ आंबा खरेदीसाठी केशर, हापूस यासारखे अनेक आंबे कोकणातील झाडावर पिकलेले, गवतातून पिकलेले, पिंजरातून पिकलेले चांगले आंबे येथे पाहायला मिळत आहेत. या आंबा महोत्सवाचं उद्घाटन दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी शिरोळचे लोकप्रिय नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, योगेश पुजारी, बहुजन समाजाचे नेते दत्तचे संचालक रणजित कदम, दामोदर सुतार गुरुजी, विनया घोरपडे, प्रसाद धर्माधिकारी, पद्मश्री पाटील, सिद्धगोंडा पाटील, शिरोळचे नगरसेवक, दत्त बाजारचे कर्मचारी, व्यापारी आणि ग्राहक यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. जो फायदा आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी घ्यावं, कारण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेला आंबा इथं डायरेक्ट आणायचा आणि ते ग्राहकांना द्यायच्या अशा कल्पनेत आपण हे केलेलं आहे. कारण मार्केटमध्ये ज्यावेळा जाल तेवढा दलाली जी काय सांगतील रेट, त्यानंतर ते काय भेसळ करतात, वेगवेगळे आंबे एकत्र करतात आणि देवगड आंबा म्हणून खपवतात. हे अशा पद्धतीनं होऊ नये म्हणून आम्ही डायरेक्ट रत्नागिरीचं, देवगडचं सगळं आंबा इथं आणलेला आहे आणि तो तुम्हाला सगळ्या अर्थानं म्हणजे स्वच्छ मिळेल, स्वस्त मिळेल, क्वालिटीचा मिळेल आणि पाहिजे त्यावेळेला तुम्हाला ओरिजिनल पिकवलेला आणि ओरिजिनल पिकवलेला. रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे चांगले असत नाहीत. त्यांनी स्वतः ओरिजिनल पिकवलेले आंबे या ठिकाणी ठेवणार आहेत आणि ह्याचा लाभ सर्वांनी घ्यावा एवढी मी कडकडीची विनंती करतो. त्याच पद्धतीने भांडारमध्ये देखील अत्यंत चांगल्या पद्धतीचं मटेरियल तिथं ठेवलं गेलेलं आहे. मग ते तुमचे ड्रायफ्रुट्स असतील, बाकीच्या गोष्टी असतील, ज्वारी असेल, धान्य असेल, इतर दुकानदारापेक्षा इथं चांगल्या आणि क्वालिटीचा माल मिळतोय. तुम्ही सर्वांनी त्याचा देखील फायदा चांगल्या पद्धतीनं घ्यावा आणि ही ग्राहक संस्था लोकांसाठी आहे, सहकारातून निर्माण केलेली आहे, म्हणून ही चांगल्या पद्धतीनं चालावं, ही चांगल्या पद्धतीनं वाढावं यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य द्यावं एवढी कळकळीची विनंती करतो. मी थांबतो. आंबा महोत्सवाच्या निमित्तानं एक चांगल्या प्रतीचा जो जगभर प्रसिद्ध आहे रत्नागिरी हापूस, तो आपल्या सभासदांना, आपल्या कारखान्याच्या आणि इथल्या सर्वच शेतकऱ्यांना माफक दरात आणि चांगल्या क्वालिटीचा उच्च दर्जाचा अशा प्रकारचा हापूस आपल्याला मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दादांनी हा आंबा महोत्सव इथं भरलेला आहे. खरं तर आता देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतीकडं जे सुशिक्षित मंडळी आहेत ते थोडं कमी इकडं शेतीकडं लक्ष देत नाहीत, दुर्लक्ष करतात. त्यांनी स्वतःच्या आपल्या मुलांचंसुद्धा उदाहरण दिलं की माझी दोन्ही मुलं डॉक्टर आहेत पण हा शेती व्यवसाय जो वडले पर्जित आम्ही जपलेला आहे, त्यामुळं त्यांनी अत्यंत मुलांच्यावर जसं प्रेम करतात तसं बागेवर करतात अशा पद्धतीचं मगाशी त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळं त्यांनी एवढे 180 एकर द्राक्षाची आंब्याची बाग अत्यंत चांगल्या अशा पद्धतीनं आपले उत्पादन ते नेहमीच करतात. मी मगाशी सांगितलं आमची चिरंजीवांची दर्शनी ओळख सांगितली, अत्यंत चांगल्या अशा पद्धतीची त्यांची बाग आहे. आम्ही फक्त ऐकत होतो, आज प्रत्यक्ष त्यांच्या बागेतला आंबा आपल्याला इथं सगळ्यांना खायला मिळतोय आणि हा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि जिथे इथं आपली सर्व मंडळी आहेत त्यांना सांगावं की बाजारात मिळताला हापूस आणि इथं मिळताला हापूस यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही कुठेही बाजारात गेला, देवगड आपण सगळं कर्नाटकातनं वेगवेगळ्या ठिकाणी येणारा आंबा सगळे एकत्र मिसळून मग ते आपल्या ग्राहकांच्या पर्यंत जातो हे आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अशा
चांगल्या प्रतीचा आंबा महोत्सवाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो.